श्री सत्यनारायणाच्या पूजेसाठी लागणारा प्रसादाचा शिरा योग्य प्रमाणात आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने कसा बनवायचा हे आज आपण बघणार आहोत. नमस्कार, ताईच्या किचनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. श्री सत्यनारायणच्या पूजेसाठी जो प्रसाद बनवला जातो त्याचं सर्व साहित्याचं प्रमाण सव्वाच्या प्रमाणात ठरलेलं असते. त्यासाठी आपण घेतलेला आहे 1/4 वाटी रवा. त्याच वाटीने आपण 1/4 वाटी साजूक तूप घेतलेलं आहे. हे गाईचं तूप आहे. 1/4 वाटी साखर, 1/2 वाटी दूध, 11 बदाम बारीक कट करून घेतलेले आहेत, 11 काजू घेतलेले आहेत कट करून, 21 मनुका, 1/4 चमचा वेलची पावडर आणि 1 केळ घेतलेला आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 11 तुळशीची पाने घेतलेली आहेत. आपण प्रसादाचा शिरा आता बनवायला घेऊया. एका गॅसवर मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि दुसऱ्या गॅसवर आपण दूध कमी गॅसवर गरम करायला ठेवूयात. कढई गरम झालेली आहे, आता आपण गॅस कमी करून घेऊया आणि थोडंसं तूप घालून त्यावर आपल्याला काजू बदाम थोडे परतून घ्यायचे आहेत. जास्त परतायचे नाहीत, थोडेसे परतून घ्यायचे आहेत. तुपावर काजू बदाम परतून घेतल्यामुळे ते आपल्याला शिऱ्यामध्ये चांगले लागतात. काजू बदाम आपले परतून झालेले आहेत, त्यात आपण काढून घेऊयात. आता आपण कढईत राहिलेलं सर्व तूप घालायचंय. आपण नेहमी जो नाश्त्यासाठी शिरा करतो आणि जो प्रसादाचा शिरा असतो त्यात आपल्याला नेहमी वेगळी चव लागते. त्यात म्हणजे आपण प्रसादासाठी करतो म्हणून आपलं मन खूप शांत असतं आणि त्यामुळे आपण नेहमी प्रसाद बनवताना नैवेद्याचं काही पण बनवत असताना मन शांत ठेवून तुम्हाला जो मंत्र किंवा स्तोत्र येत असेल ते मनातल्या मनात बोलत जा. म्हणजे पॉझिटिव्हिटी आपल्या नैवेद्यामध्ये उतरते आणि त्यामुळे त्याची चव आपल्याला चांगली लागते. कढई आपली गरम होती त्यामुळे तूप लगेच वितळलेलं आहे. आता आपण रवा घालणार आहोत. गॅस आता थोडा मीडियम करून घेऊयात. हा प्रसादाचा शिरा आपण घरगुती लघु सत्यनारायणची पूजा किंवा घरी थोड्या प्रमाणात आपलं कोणती पूजा असेल, नैवेद्य करायचा असेल, त्यासाठी आपण ह्या प्रमाणात करू शकतो. जर तुम्हाला मोठ्या प्रमाणात शिरा बनवायचा असेल तर 1/4 किलोच्या प्रमाणात केला जातो तो प्रसाद. तर गुरुजी स्वतःच बनवतात. मिनिटभर आपण मीडियम गॅसवर रवा भाजून घेतलेला आहे. आता आपण गॅस कमी करून घ्यायचा आहे. रवा थोडा भाजत आलेला आहे तरच आपण हे 1 केळ जे घेतलेलं होतं ते असं बारीक कट करून घालायचं आहे. केळ आधी आपण कापलं नव्हतं, कारण केळ आधीच कट करून ठेवलं तर ते काळं पडतं. रव्याबरोबर तुपात भाजलं गेल्यामुळे पण काळं पडत नाही. तयार झाल्यावर जर केळ टाकलं तर ते प्रसादात पण आपल्याला काळं झालेलं दिसतं. म्हणून आपल्याला हे रवा अर्धवट शिजल्यावर त्याबरोबर भाजून घ्यायचं आहे. आता आपल्याला हे मंद गॅसवर 3 ते 4 मिनिटं गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचं आहे. 4 ते 5 मिनिटं झालेली आहेत. रव्याचा रंग बदलायला लागलेला आहे पण अजून आपल्याला भाजून घ्यायचं आहे, कारण दूध टाकल्यावर परत त्याचा कलर लाईट होईल. अजून 3 ते 4 मिनिटं लागतील आपल्याला. 3 ते 4 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता रव्याला आपल्या मस्त गुलाबी रंग आलेला आहे आणि तूप पण बाजूने सुटलेलं आहे. आता आपण ते 1/2 वाटी गरम केलेलं दूध घालायचंय. दूध थोडं थोडं घालायचं, कारण दूध पण गरम आहे आणि रवा पण गरम आहे त्यामुळे ते अंगावर उडतं. त्यामुळे आपल्याला थोडं थोडं घालत मिक्स करून घ्यायचं आहे. Thank you.
प्रसादाच्या शिऱ्यासाठी पूर्ण दुधाचाच वापर केला जातो। तुम्हाला जर दूध कमी घालायचं असेल तर तुम्ही 1/4 वाटी दूध आणि 1/4 वाटी पाणी पण घालू शकता। आता आपण हे सर्व मिश्रण परतून घेऊया। रव्याने पूर्ण दूध शोषून घेतलेलं आहे। आता हे चांगलं आपण हलवून आता त्यात आपण ही साखर घालूया। साखर घातल्यावर परत रव्याला पाणी सुटेल। साखर चांगले आपण आता मिक्स करून घेऊया। साखर घातल्यावर आपण चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता रव्याला बाजूने पाणी सुटलेलं आहे। आता आपण त्यावर 1 ते 2 मिनिटं झाकण ठेवूयात। 2 मिनिटं झालेली आहेत। आता आपण आपला शिरा चेक करूया। शिरा आपला झालेला आहे। आता तो एकदा परतून घेऊया। तुम्ही बघू शकता किती मस्त मोकळा दाणेदार झालेला आहे। आता आपण त्यात हे तळून घेतलेले काजू बदाम घालायचे, मनुके आणि वेलची पूड, हे सर्व मिक्स करून घेऊया। आणि गॅस बंद करून घेऊयात आता। आणि सर्वात शेवटी तुळशीची पाने। आपला श्री सत्यनारायणाच्या पूजेचा प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे। तुमच्या पण घरी काही पूजा वगैरे असेल किंवा देवाला नैवेद्य करायचा असेल तर तुम्ही पण ह्याच पद्धतीने प्रसादाचा शिरा बनवून बघा। माझी प्रसाद बनवायची पद्धत कशी आहे ती कमेंट करून सांगा। आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।